धरमपेठेतील बास्केटबॉल मैदानाजवळ भले मोठे झाड कोसळल्याने त्याखाली 5 दुचाकी आणि 1 चारचाकी वाहन दबल्याने मोठे नुकसान झाले. उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमनच्या सिव्हिल लाईन येथील पथकाने झाडाची कटाई करून दबलेली वाहने बाहेर काढली. रात्री उशिरापर्यंत पथकाचे कार्य सुरू होते. झाड पडल्याची दुसरी घटना दक्षिण नागपुरातील अभयनगर भागात घडली. घरासमोर असलेले भले मोठे झाड सकाळी 9:30 सुमारास अचानक पडल्याने रस्ताच बंद झाला होता. नरेंद्रनगर अग्निशमन पथकाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन झाडाच्या फांद्या छाटून रस्ता मोकळा केला. गेल्या 4 ते 5 दिवसात शहरात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत.